महत्वाची बातमी. कुटुंबात आणि पक्षात फूट पडलेली लोकांना आवडत नाही असं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी, पाहूया. आपल्याबरोबर बोलण्यासाठी योगेंद्रदादा पवार आहेत, ज्यांना शरद पवारांचे नातू म्हणून ओळखलं जातं. दादा, तुमचं TV9 मध्ये खूप खूप स्वागत. नाही, काय आहे की कुठल्याही कुटुंबात किंवा कुठल्याही पक्षात किंवा कुठेही जर फूट पडली तर मग ते लोकांना आवडत नाही. आणि या कुटुंबातल्या एक व्यक्ती म्हणून ते मलाही आवडलं नाही. मला कधी वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल. कुटुंबातल्या पण बऱ्यापैकी सगळ्याच लोकांना हे आवडलेलं नाही आहे. आणि असं नव्हतं व्हायला हवं होतं. उद्या ते आपल्याला रिझल्ट आल्यावर दिसेल की बारामतीकर कुणासोबत उभे राहिलेत ते. त्यांनी माझ्या वडिलांना मुंबईला आणलं, पहिली एजन्सी दिली, घर दिलं, एक सगळ्या भावांना एक एक घर दिलं, सगळ्यांना त्यांनी सेटल केलं. आणि मग नंतर ती भावं त्यांच्या हिमतीवर ते पुढं जात राहिली. ऑलरेडी तुतारी सगळीकडे गेली आहे आणि ते तुतारी जे सिम्बॉल आहे ते ऑलरेडी सगळीकडे पोचलंय. मला नाही वाटत एकतर ताई पराभूत होतील. ताई मला वाटतंय की खूप मोठ्या लीडनी जिंकतील, निवडून येतील. 100% त्यांनी कामं केलीत की मला वाटत नाही की सुनेत्रा काकी उभे राहतील. मला वाटत नाही की असं पवार विरुद्ध पवार होईल. फक्त मी एक नातू म्हणून मी माझ्या आजोबांबरोबर आहे. पवार साहेबांची विचाराची लोक आहोत आणि त्याच्यामुळं पुरोगामी विचाराची आम्ही सगळे लोक आहे आणि त्याच्यामुळं आम्ही नेहमी साहेबांना साथ देणार. कॅमेरा पर्सन अथर्व हिरेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई.